नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल सुतार तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आता वाजले आहेत सकाळचे 4 आणि मी चाललो आहे आता चिंबोऱ्या पकड्या पप्पांसोबत. तसेच त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितले की फक जालीची क्रॅब फिशिंग कशी केली ते दाखवलं मी तुम्हाला. तर आता मी चाललो आहे जे वाशी ब्रिज जवळ ज्या टाके असतात त्यांना चिंबोरं येतात, तर त्या कशा पद्धतीने पकडतात असू नये तर ते तुम्हाला दाखवतो. असं बोलून तर समजणार नाही, तिथं गेल्यावर तुम्ही ब्लॉग बघा पूर्ण पुढं दाखवतो, तुम्हाला स्किप नका करू. तर बघत राहा ब्लॉग, तर मजा येईल तुम्हाला आणि समजेल कशा पकडतात चिंबोऱ्या आणि त्यामागची मेहनत सगळं समजेल. चला आता आपण निघूया. आता आम्ही निघालो, तर आता आपण भेटू डायरेक्ट वाशी ब्रिजवर, तिथं ओढी आहे दाखवतो. तर चला आता आम्ही आलोय ब्रिज जवळ. तर पप्पा आता आपण कुठल्या चिंबोऱ्या पकडायला चाललोय? आज आपण जाणार आहोत चिंबोऱ्या पकडायची एक वेगळी पद्धत आहे. त्या चिंबोऱ्या खराब पाणी आल्यावर याच्यावर चढतात, पुलाच्या खांबांवर चढतात. म्हणजे केमिकलचा पाणी असतो त्याच्यामुळे त्या खराब पाण्यामुळे मग त्या वरती चढतात, मग त्या आपण पकडायच्या ओढीत घ्यायच्या. अच्छा, म्हणजे त्या चिंबोऱ्या इथं जो ब्रिज आहे त्याच्या ज्या टाक्या आहेत ना त्याच्यावर चढतात, मग तेव्हा त्या पकडतात. त्या चिंबोऱ्या बघायला तुम्हाला भेटणार आहे, तर चला आपण जाऊया तिथं. आता पाणी यायला थोडा टाईम लागेल, तर चला दाखवतो तुम्हाला, बघत राहा व्हिडिओ. तर फायनली आता मी निघालो आहे. बघा सर्व सुनसान आहे, कोणच नाही आहे, फक्त इथं ब्रिजचं काम चालू आहे, बाकी कोणच नाही आहे. बघा बघू शकता आता आम्हाला भेटलेत खेकडे, 1 2 3 4 5. तर एन्जॉय करताय ना व्हिडिओ, तर बघत राहा ब्लॉग लास्टपर्यंत, तुम्हाला अजून दाखवतो. आणि आता आम्ही चाललोय टाक्यांजवळच, तर तिथल्या पण दाखवतो, नीट दिसत नाही तेवढ्या, पण तरी जेवढा होईल तेवढा मी दाखवायचा प्रयत्न करतो. तर बघा तुम्ही व्हिडिओ. चला आता आपण पकडूया खेकडे. चला गाईज बघा तुम्ही, आता थोडी मोठी चिंबोरी दिसले, तिला पकडू बघा. अजून एक चिंबोरी. अजून एक मोठी. जे पुलाचं काम चालू आहे ना त्यामुळे आता मासेली पण भेटत नाही आणि खेकडे पण कमी झाले आहेत. म्हणजेच मच्छीमारांचा धंदा जरा डाऊन झाला आहे, कारण की ते ब्रिजचं काम चालू आहे. गाईज हे बघा, हात तो टावर आणि हात तुटलेला आहे. हे बघा हे टावर आणि त्या टावरांची चिंबोऱ्या. हां गाईज मोठी चिंबोरी, मोठी चिंबोरी कुरली कुरली. हाय हाय हाय.
चला आता आपण जाऊया आपल्या वाशी एरिया मध्ये टावर वर. आता जाऊया आपल्या वाशीच्या एरियात जे आपल्या गावाच्या एरियात तर तिथं पण टावर आहे तर तिथं पण जाऊन आपण बघू चिंबोरे आहेत की नाही आणि दाखवतो तुम्हाला. जे काळे फुलाच्या चिंबोरे आहे ना ते ओटीच्या वेळी भरपूर वरती येतात म्हणून ओटीच्या वेळी जास्त भेटतात. म्हणजे पाणी सुटतं तेव्हा ना. म्हणजे जेव्हा पाणी कमी होतो तेव्हा त्या चिंबोरे आहेत ना त्या टाक्यांना जास्त येतात म्हणजे वरती जास्त येतात आणि जेव्हा पाणी भरतो तेव्हा त्या मग हळूहळू खाली जातात. अशा प्रकारे हे चिंबोऱ्याची मासेमारी केली जाते. पुन्हा एकदा 3 कुरली बघा. अजून एक कुरली दुसरी कुरली बघू शकता बघा. तर मित्रांनो फायनली चिंबोऱ्यांनी पण हाफ सेंचुरी मारले. आता 50 चिंबोऱ्या पकडून झाल्यात मी आत्ता काउंट केल्यात. तर अजून पकडू जेवढ्या भेटतील तेवढ्या घेऊन जाऊ आपण आज घरी. तर मित्रांनो आता वाजले तर सकाळचे 6:15 आणि इथला तुम्ही व्ह्यू बघू शकता एक नंबर. चिंबोऱ्यांचं पण असं आहे की जेव्हा काळोख असतो ना तेव्हा ते जास्त वरती असतात आणि जसा उजेड चालू होतो तसा त्या खालती जातात पूर्ण. तर तसंच झाले आता का मगाशी बघितलं तेव्हा खूप होते आता एक दोनच आहेत. सकाळ झाली आहे ना त्यामुळे बघा इथे आता बघू आता भेटतील तेवढा दाखवतो. बघत राहणी नंतर बांधायला चालू करू. हे बघा कोलिम बघा गाईज बघा दिसते तुम्हाला पाण्यात बाबा बाबा. तर चला आता आम्ही चाललोय चिंबोऱ्या बांधायला कारण की आता उजेड झालंय सकाळ झाली पूर्ण तर आता चिंबोरी नाही आहे जास्त. आता चिंबोऱ्या बांधतो ते दाखवतो तुम्हाला तर बघत राहा ते पण चला. मित्रांनो बघू शकता आता एक जाळी भरत आली आहे आणि आता थोड्याच बाकी आहेत या होळीच्या आहेत थोड्या. तर आता हे बांधून झाल्यावर जाऊ आम्ही घरी. तर कशी वाटली व्हिडिओ आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडली असेल आणि यामागची मेहनत तुम्हाला दिसलीच असेल या ब्लॉगमध्ये. पांची मेहनत पण आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर चला टेक केअर बाय.